आवाज मानदेशाचा। दहिवडी तालुका माण येथे शुक्रवार दिनांक 22 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता भव्य मोर्चाचे आयोजन सिद्धनाथ मंदिर ते तहसीलदार कार्यालय येथे करण्यात आले आहे अशी माहिती सकल धनगर समाज माण खटाव यांनी दिली आहे। गेल्या 4 दिवसांपासून दहिवडी येथे तरुणांचे आमरण उपोषण सुरू आहे। या मोर्चाच्या प्रमुख मागण्या आहेत, मेंढपाळ यांच्यावर होणाऱ्या हल्ल्याच्या सुरक्षेसाठी कडक कायदा करण्यात यावा, धनगर समाजाचा घटनात्मक अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही नोकर भरती करू नये, प्रत्यक्ष शासनाने 1000 कोटी रुपयांची केलेली घोषणाची प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी, प्रत्येक तालुका स्तरावर लोकर खरेदी केंद्र उभारावे, राजे यशवंतराव होळकर घरकुल योजना आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामेश योजनेचा लाभ लाभार्थ्यांना त्वरित द्यावा या मुख्य मागण्या आहेत। तरी मान खटाव मधील समाज बांधवांनी या भव्य मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे। हा या मोर्चात ना नेता ना पक्ष ही भूमिका घेऊन उपस्थित राहावे। मान सुपर न्यूज साठी प्रतिनिधी संदीप जठार गोंदवले। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सुपर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।